आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुठल्याही करवाढीशिवाय शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी. हुपरी नगरपालिकेचे 3 कोटी रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर. नव्याने स्थापन झालेल्या हुपरी नगरपालिकेच्या चालू वर्षातील सुमारे 35 कोटी रुपये खर्चाच्या आणि 3 कोटी रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास हुपरी नगरपालिकेच्या दुसऱ्या सभेत मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे या चालू आर्थिक वर्षात हुपरी नगरपालिकेने कोणतीही करवाढ केलेली नाही. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयश्री घाट या होत्या. विविध कर, महसुली भाडे आणि उत्पादनातून जमा होणाऱ्या रकमेतून हुपरी शहरातील पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनेत भागीदारी होऊ शकत असल्याने सभेत या अर्थसंकल्पास मंजुरी मिळाली. मालमत्ता, जमिनी, इमारती, दिवाबत्ती, स्वच्छता, दुकाने, लघुउद्योग, हॉटेल, पाणीपट्टी, घरपाळा अशा विविध करातून आणि अनुदानातून तसेच विविध सेवा योजनेतून जमा होणाऱ्या अंदाजे 35 कोटी 32 लाख रकमेतून शहरात पायाभूत सुविधा राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, गटारी, दिवाबत्ती, विविध खर्च, भाडे, इमारत बांधकाम, दलित वस्ती सुधार योजना आणि इतर तसेच देखभाल दुरुस्ती आदी कामे करण्यात येणार आहेत. या सभेत नगरसेवक अमर गजरे यांनी सर्वच नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याची मागणी केली. तसेच सर्वच नगरसेवकांनी कोणतीही करवाढ नको हा सूर आवळला होता. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प कोणत्याही करवाढीशिवाय मंजूर झाला. दरम्यान हुपरी शहरातील लोकांच्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी सध्याच्या लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासने पाहता आणि मंजूर झालेला अर्थसंकल्प पाहता नागरी सुविधा पुरवण्यास नगरपालिकेच्या प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार अशी चर्चा शहरात सुरू आहे. अंदाजपत्रक वाचन प्रभारी लेखापाल सचिन कांबळे यांनी केले. यावेळी सादर केलेल्या अर्थसंकल्पास सर्वच नगरसेवकांनी एकमुखाने मंजुरी दिली. स्वागत व आभार नगराध्यक्ष जयश्री घाट यांनी मानले. सभेत नगरसेवक संदीप वाईंगडे, गणेश वाईंगडे, अमर गजरे, सौ शीतल कांबळे, सौ पूनम पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी समर्पक उत्तरे दिली. बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य यासाठी दुरुस्तीसाठी जो खर्च लागतो त्यामध्ये 1 कोटी 10 लाख 65 हजार आणि विकास कामासाठी तरतूद केलेली आहे 26 कोटी 43 लाख 60 हजार रुपये. त्यामध्ये सर्व प्रकारचे रस्ते, गटारी, साधारणतः मग वेगवेगळ्या योजनेतून जे निधी प्राप्त होणार आहे तर त्यामध्ये आपण विकास काम करू शकतो. इतर खर्च 1 कोटी 8 लाख 93 हजार आणि अखेर शिल्लक 3 कोटी 31 लाख 58 हजार 671 रुपये आपण बजेट सादर केलेलं आहे. 26,171 लाख रुपयाचं बजेट आहे. 3 कोटी 31 लाख 56 हजार 671 रुपये शिल्पेचं बजेट स्थायी समितीमध्ये सुधारणा केल्या जातील आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही सुधारणा असतील त्या आपल्या कौन्सिल सभेमध्ये सुधारणा केल्या जातील. त्यानंतर आम्ही हे बजेट साधारणतः एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवलं जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर यामध्ये जो खर्च आहे तो खर्च केला जातो. फक्त मंजुरी मिळेपर्यंत इतर विकास कामावर खर्च करता येत नाही. प्रशासकीय खर्च एवढा फक्त त्यांच्याकडून ते शेड्यूल ठरवलं जातं. साधारणतः ते मुंबईला, पुण्याला किंवा नसेल तर आपल्या सोयीनुसार इतरत्र ते प्रशिक्षण घेतलं जातं. त्याचं प्रशिक्षणाचं हे आल्यानंतर आपण सर्व सगळा ते 31 मार्च 2019 या सालासाठी हे आपलं बजेट आहे आणि पुढच्या आर्थिक वर्षामध्ये नगरपालिकेला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जमा किती होणार आणि जे जमा होणार आहे त्याचा आपण पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कोणकोणत्या बाबीवर आणि काय काय खर्च करणार याचा साधारणतः एक आपण अंदाज दिलेला आहे. या नावातच याचा अंदाजपत्रक आहे त्यामुळे यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. आपण महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून सुनील घुनके.